राज्यात आजपासून प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. सामान्यांनी बंदीचं स्वागत केलंय, पण पर्याय नसल्यानं त्रास होत असल्याची तक्रार सामान्य लोक करतात. मुंबईतल्या घाऊक मासळी बाजारात सर्रास थर्माकोलचा वापर केला जात असल्याचं चित्र आहे. सरकारने आम्हाला पर्याय द्यावा अशी मागणी इथल्या व्यापाऱ्यांकडून केली जाते. दरम्यान या व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. बंदीनंतर आजपासून अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. मुंबईतल्या मासळी बाजारामध्ये आहे हे घाऊक हा बाजार आहे मासळीचा, आणि मासळीसाठी लागणारं जे साहित्य आहे मटेरियल हे थर्माकोल जे आहे, हे थर्माकोलचा वापर जो आहे तो सर्रासपणे केला जातोय. पण बघू शकता ही मोठमोठे ट्रे जे आहेत हे थर्माकोलचे आहेत, आणि सर्रासपणे हा वापर जो आहे आज संपूर्ण मार्केटमध्ये केला जातो. मात्र याला कुठेतरी पर्याय नाही अशी ओरड होते. माझ्यासोबत इथे व्यापारी देखील आहेत, आपण जाणून घेऊयात की नेमकी यांना पर्याय आहे की नाही. सरकारने बंदी केलेली आहे प्लास्टिकवर, तुम्ही वापर करता? बंदी आहे सरकारने जे आदेश काढला त्याचा आम्ही आदर करतो. आता जे हे माल तुम्ही थर्माकोल वगैरे बघता, आम्ही आमच्या येणाऱ्या मालाला स्टॉप केलेला आहे, आणि जे स्टॉक आमच्याकडे शिल्लक आहे तो आज उद्यामध्ये आम्ही फिनिश करून टाकू. इकडं झाल्यानंतर हे सगळं आम्ही थर्माकोल बाहेर काढू. पण आमचं सरकारला एक नम्र विनंती आहे की जे आज ते त्यांनी आदेश दिला का तुम्ही प्लास्टिकच्या टपांचा यूज करा, आज तो एक टप कमीत कमी 1000 ते 1200 रुपयाचा येतो. एक ट्रकसाठी 300 टप लावा लागतात. आमचे सगळ्या व्यापाऱ्यांचे भरपूर ट्रक येतात. आता एवढा एकदम इमर्जन्सी अरेंज करणं हे पॉसिबल नाही आहे. थर्माकोलला काही पर्याय नाही आहे का तुमच्याकडे? नाही आहे, पर्यायच नाही आहे आमच्याकडे. कारण की टपामध्ये माल आला तर आमचा धंद्याचा सगळा नाश होईल याच्यात. आणि आम्ही सरकारला नम्र विनंती करून इच्छितो, बोलणं इच्छितो की आमच्यासाठी परत फेर विचार करावा. आम्ही थर्माकोल बंद करू, पण काहीतरी आमच्या बाबतीने विचार करावा अशी जी मागणी जी आहे ती इथले व्यापारी करतायत. कॅमेरामॅन मंगेश सह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई.